ओके, तर अशा प्रकारे आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशियोचे जे अँगल्स दिलेत त्याचे व्हॅल्यूज काढणार आहे. तर सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 8.2. तर हे पण आपण सॉल्व केलेलं आहे. तर त्यांनी काय दिलंय, पहिल्यांदा कॉस्टचा रेशियो दिलाय, त्याच्यावरून टॅन काढायला लावलंय. ओके, तर मी एक काढून दाखवतो, त्यानंतर तू ट्राय कर. ओके, तर हा एक ट्रायंगल आहे, ए बी सी. तर याचा हा अँगल थीटा आहे, तर कॉस थीटा दिलाय. कॉस कॉस थीटा म्हणजे काय असतं सांग. कॉस थीटा, सपोज हे आहे ए बी सी, सांग कॉस थीटा काय येईल याचा. कोणती आहे ऍडजसंट साइड? ऍडजसंट बी सी अपॉन कोणता आहे हायपोटेन्यूस बी ए. तर त्याच्या त्यांनी व्हॅल्यू दिल्यात, किती दिल्या तिथे, 35 आणि 37. म्हणजे कोणती, 35 कोणती आहे बी सी, बी सी आहे 35 आणि ए बी किंवा बी ए किती आहे 37. ओके, तर त्याच्यावर आपल्याला बाकीचे रेशोज काढायचे. तर आपल्याला पायथागोरस थेरम माहिती आहे. पायथागोरस थेरमने काय होईल ट्रायंगल ए बी सी चं, सांग मला काय येईल फॉर्म्युला. बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी ए स्क्वेअर. आता यातल्या कोणकोणत्या व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला, त्या टाकून देऊया. कोणती व्हॅल्यू माहिती आहे, बी सी माहिती आहे 35, ए सी आपल्याला माहित नाहीये, आणि बी ए किती आहे 37. सांग मग आता 35 चा स्क्वेअर आणि 37 चा स्क्वेअर. ओके, आणि 37 चा 37 चा 136. किती 1369. हा 37 तेच केलं ना, 35 तिकडे घेतला म्हणजे हा मायनस होईल 1225. कर मग दोघांचं सबट्रॅक्शन. म्हणजे एसी ची व्हॅल्यू किती आली 12. आता सांग मला साइन थीटा आणि कॉस थीटा तिन्ही पण व्हॅल्यू आहेत आपल्याकडे.
अपोजिट साइड ऑफ एंगल किती आहे थीटाच्या अपोजिट? एसी किती आहे एसी? 12 कोन 37 37 टॅन थीटा सांग. दोन्हीकडे अपोजिट नाही आहे टॅनला, अपोजिट डिवाइडेड बाय ऍडजसंट टॅन. पाहिलं का फॉर्म्युला? कुठे दिलं अपोजिट? पुस्तकच आहे माझ्याकडे, पुस्तकच शिकवते ना तुला. कुठे सांग, दाखव मला. कोणत्या पुस्तकात दिले टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन अपोजिट? नवीनच शोध लागला. कुठे टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन अपोजिट? कुठे? कुठे चार्ट? हा चार्ट आहे. प्रॅक्टिस सेटच्या आधी. तो ओके. हा चार्ट. हा पेज नंबर सांग मला. 104 च ओपन केलं होतं ना आता. काय आहे टॅनच अपोजिट अपॉन ऍडजसंट आहे? कुठे अपोजिट अपॉन अपोजिट आहे? टॅन ते मिस्टेक आहे, प्रिंट मिस्टेक. इथे पहा ना, टॅन रेशो अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. करेक्ट करून घेते. समजलं? आता सांग. टॅन ची व्हॅल्यू सांग आता. 12 अपॉन 35. समजलं? तर अशाच प्रकारे हे पुढचे टेबल अपडेट करायचेत. येतील करता? आणि फक्त पाहून नको अपडेट करू, तर याचं मला सोल्युशन पाहिजे की हा ट्रायंगल ड्रॉ केला. सपोज आता साईन थीटा काय आहे? 11/61. तर असा एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा, इथे एक थीटा घ्यायचा. आता साईन काय आहे? अपोजिट साइड, म्हणजे याच्या अपोजिट साइड काय आहे? 11 आहे. 11 आणि 61, हायपोटेनस 61 आहे. याच्यावरून ह्या खालचा बेस काढायचा आणि त्याच्यावरून हे कॉस थीटा आणि साईन थीटा फाइंड आउट करायचे. येतील करता? तर मी कोणतेही याचं विचारेल नेक्स्ट लेक्चरला की कसं काढलं हे. ओके. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. तर काय फाइंड आउट करायचंय? 5 sin 30 × 3 × tan 45. तर सॉल्व करूया. सांग मला टॅन 30 ची व्हॅल्यू किती आहे? हॅलो. किती? 1/√3. 1/√3 कुठे पाहिलं तू? 109 वर तुला सांगितलं ना कसं पाहायचं ते. 109 वर सांगतो ना, साईन 30 पाहायचं आहे. साईन इथे
टॅन कुठं सांगितलं तुला? साइन वन साइन थर्टी सांगितलं. ऐकलं टॅन आलं का तुला? इथे काय आहे? वन अपॉन टू प्लस टॅन फोर्टी फाईव्ह किती आहे? वन. करा मग, सांग मला याचा आन्सर किती येईल ते. किती आलं? कस कस? किती आलं? टू पॉइंट फाईव्ह इंटू थ्री प्लस थ्री. हा कर ना मग, किती आलं? टू पॉइंट एट. कसं आहे ते? तुला तर ऍडिशन पण अजून इश्यू आहे का त्या ऍडिशनला? टू पॉइंट फाईव्ह प्लस थ्री म्हणजे इथे नाही लिहिणार थ्री आपण. थ्री हा इंटीजर आहे, थ्री पॉइंट झिरो आहे ते. समजलं? कर आता. समजलं? फाईव्ह पॉइंट फाईव्ह. आता आपल्याला पॉइंट मध्ये नकोय, म्हणजे याला काय करूया, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोनने मल्टिप्लाय करूया. कर मग. व्यवस्थित कर. फाइव पॉइंट फाइव इंटू टू कर फक्त. इलेवन. इलेवन आलं. तर इथे किती आलं? इलेवन डिवायडेड बाय टू हे त्याचं आन्सर आहे. फाईव्ह पॉइंट फाईव्ह ली किंवा इलेवन डिवायडेड बाय टू ली, दोन्ही पण आन्सर बरोबर आहेत. ओके, समजलं का? तर अशा प्रकारे हे पुढचे पाच तुला होमवर्क आहेत. टॅन सिक्स्टी ची व्हॅल्यू टाकायची, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. साइन सिक्स्टी ची व्हॅल्यू टाकायची, त्याचा स्क्वेअर करायचा. त्यानंतर बाकीच्या बरोबर मल्टिप्लाय करायचा. काय काय टॅन सिक्स्टी? ते चार्ट आहे ना, टॅन सिक्स्टी ची व्हॅल्यू आहे का? व्हॅल्यू पहा, टॅन सिक्स्टी कसं पाहायचं? हा टॅन आणि ही सिक्स्टी. हा अंडर रूट थ्री. आता अंडर रूट थ्री चा स्क्वेअर किती आहे सांग. तर स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल होईल, तर त्याचे व्हॅल्यू येईल थ्री. समजलं? येस नो?
अशा प्रकारे पुढचे पाच एक्झाम्पल्स तुला होमवर्क साठी आहेत, करशील? फक्त हो नको म्हणू. यस, तर थर्ड क्वेश्चन, तर थर्ड क्वेश्चन काय दिलाय याच्यामध्ये, साईन थीटा दिलाय 4/5, त्याच्यावरून कॉस थीटा काढायला लावलाय. कसा काढणार की अगोदर ट्रायंगल ड्रॉ करायचा. सपोज हा माझा थीटा अँगल आहे, तर साईन थीटा, साईन थीटा म्हणजे कोणती साईड काय अपॉन काय, अपोजिट, अपोजिट किती आहे व्हॅल्यू त्याची. सपोज हा आहे ए बी सी, सांग अपोजिट ची किती, कोणती साईड येईल ए बी, ए बी किती व्हॅल्यू दिली त्यांनी, 4 डिवाइडेड बाय काय येणार, 5. आपल्याला कॉस काढायचं, तर कॉस थीटा काढायचं म्हटलं तर काय येणार, आपल्याला बीसी ची व्हॅल्यू माहित पाहिजे. मग हे काढण्यासाठी काय करणार आपण, पायथागोरस थेरम. सांग मग पायथागोरस थेरम ने काय येईल, ए सी स्क्वेअर. सांग मग व्हॅल्यूज, ए बी 4 स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. पुढे 16 हा प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 23. बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 16. पुढे किती आलं, नाइन किती आली मग बीसी ची व्हॅल्यू, 3. तर याची व्हॅल्यू आली 3. आता सांग मला कॉस थीटा किती येईल, समजलं. तर अशाच प्रकारे फोर्थ क्वेश्चन वरन तुला साईन काढायचं, आता याच्या उलट करायचंय, कॉस दिलाय त्यांनी आणि साईन काढायचंय, सेम प्रोसिजर लिहून घ्यायचे तुला. सो राईट डाऊन.
समझ ली कहीं एक्सरसाइज? यस नो? कपरत म्हणशील समजलं नाही हे पहिल्यातलं दुसऱ्यातलं काय नसलं समजलं तर विचार, अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून सांगतो. समजलंय का? ओके, सो लेट्स मूव टू द प्रॉब्लेम सेट 8. आता फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. सांगा त्यातलं कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे, कोणतं फॉर्म्युला बरोबर आहे. हॅलो. इथे दिले ना वेगवेगळे टेबल्स, त्यातलं पाहिलं का त्यातलं कोणतं ट्रू आहे. 90 मायनस चे आपण पाहिले होते ना इथे. इथे दिस बघितलं का पहिलं, साईन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा, किंवा कॉस थिटा काढायचा असेल तर साईन 9 मायनस थिटा. टॅन थिटा विचारलं नाही त्यांनी, त्यांनी 4 मधले कोणतं बरोबर आहे ते विचारलंय. टॅन थिटा नाही म्हणजे टॅन थिटा सगळे चुकीचे आहेत ना हे फॉर्म्युले, यातलं फक्त एकच बरोबर आहे, यातलं कोणतं बरोबर ते विचारलं त्यांनी. समजलं? तर कोणतं बरोबर आहे? सेकंड क्वेश्चन, साईन 90 ची व्हॅल्यू किती आहे. सांग आता साईन 90 ची व्हॅल्यू. नंतर हे सांग, 2 tan 45 प्लस कॉस 45 मायनस साईन 45. आता आपण सॉल्व्ह करूया. सांग टॅन 45 ची व्हॅल्यू किती आहे. 1. कॉस 45 किती आहे. 1/√2. साइन 45 एक मिनिट ड्रॉ का नाही करता येते. व्हाइट बोर्ड
व्हाइट बोर्ड ओपन चालत नाही का वर. ओके तू कर तिकडे सॉल्व आणि सांग मला व्हॅल्यू किती येते. 0 येते का, 1 येते का, 2 येते का, 3 येते. सुरू झालं. ओके हा किती आहे कॉस 45. आणि कॉस साइन 45. अंडर रूट 2. ओके हा पुढे सांग मग त्याची व्हॅल्यू कर. 2 1 2. ओके पुढे वन अपॉन अंडर रूट 2, 1/√2 काय होणार, कॅन्सल होणार. ओके सांग मग आन्सर. 2. तर आन्सर कोणतं बरोबर आहे, ऑप्शन सी 2. समजले. त्यानंतर फोर्थ काय विचारलंय त्यांनी, कॉस 28 आणि साइन 62 कसं काढणार याची व्हॅल्यू. कॉस 28 आणि साइन 62 ची व्हॅल्यू कशी काढणार, तर त्यासाठी सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, ते पाहूया अगोदर. इथे काढले त्यांनी कॉस 56 आणि साइन 34 कसं काढलं, आपल्याला फॉर्म्युला माहितीये साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 - थीटा. मग तसंच केलं त्यांनी, साइन 34 इज इक्वल टू कॉस 90 - 34 म्हणजे कॉस 56. आणि मग काय केले, साइन 36 ऐवजी कॉस 56 टाकून दिले. कॉस 56 कॉट 56 गेट कॅन्सल. आन्सर किती आलं, 1. तर आपण इथे पण चेक करूया तसं करता येत आहे का काही, त्याला काय फाइंड आउट करायचं आपल्याला, कॉस 28 डिवाइडेड बाय साइन 62. तर साइन 62 आपण कसं लिहू शकतो, कॉस 90 - थीटा. तर थीटा इथे किती आहे, 62. म्हणजे किती आलं, 90 - 62 कर. किती 28. मग तिथे ती व्हॅल्यू टाकूया, कॉस 28 डिवायडेड बाय साइन 62 काय आलं आपलं, परत किती आलं, कॉस 28 आलं बरोबर. त्याला डिग्री व्हॅल्यू आहे, किती येणार याची व्हॅल्यू, व्हॅल्यू किती येणार याची, झिरो येणार का, 1 येणार का, 28/0 कसं येत आहे, 20 cos 28 1 cos 28 म्हणजे किती येत, 1. मागच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं ना आपण सॉल्व्ह, झिरो कधी येणार सबट्रॅक्शन करताना, डिवाइड करताना झिरो कधी येतं का, 1/1 झिरो येतं का, 2/2 किती येणार, 2 1 2 2 किती आन्सर येणार, 1. तर याचं पण किती आलं, 1. समजलं, सो राईट डाऊन.
समजले का? हो नको म्हणू, कळलं नसेल तर विचार. ओके, सेकंड क्वेश्चन. याच्यामध्ये काय दिलाय, ट्रायंगल दिलाय टी एस यू आणि त्याचे व्हॅल्यूज दिल्यात. टी एस कोणता आहे? टी एस हे 5. हायस्ट किती आहे? 90 डिग्री आहे. एस यू किती आहे? 12 आहे. एस यू 12. मग आता आपल्याला जर हायपोटेनस काढायचा आहे हा, तर कसा काढणार आपण? पायथागोरस थेरमने काढूया. मग पायथागोरस थेरमने काय येईल सांग. इज इक्वल टू, सो टी यू स्क्वेअर काढायचंय आपल्याला. काय आहे? टी एस आहे 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. सांग मग 5 चा स्क्वेअर किती येतो? 12 चा ऍडिशन. किती? 25 अधिक 144. कोणाचा स्क्वेअर आहे 169? 13. मग टी यू काय आलं आपलं? 13 आलं. हे मग याच्यावरून साईन यू काढायचा आहे, साईन टी काढायचा आहे, कॉस टी काढायचा आहे, टॅन टी काढायचा आहे, कॉस यू काढायचा आहे, टॅन यू काढायचा आहे. सांग मग अगोदर साईन टी काय येईल. साईन टी म्हणजे हा अँगल. नाही, टी अँगल. टी अँगलच्या समोरची बाजू कोणती? अपोजिट साइड. कोणती आहे? व्हॅल्यू किती आहे त्याची? व्हॅल्यू सांगायची डायरेक्ट. आता 12/13 समजलं. आता साइन यू सांग. फाय अपॉन 13 समजलं. किती सिंपल आहे. आता कॉस टी सांग. फाय अपॉन 13 समजलं. आता टॅन टी सांग. समजलं. आता कॉस यू सांग. कॉस यू 12/13 करेक्ट. आता टॅन यू सांग. टॅन यू 5/13 13 काय सांगितलं मग. समजलं. राईट डाऊन.
झालं, स्टॉप करूया का आज का घ्यायचं पुढे अजून? येस नो काय? ओके देन स्टॉपिंग हेअर. होमवर्क लक्षात आहे 8.2 मधलं फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन आणि इकडे तिकडचं नको करू, तेवढंच कर. ओके okay?